शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डबर वाजला या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला. टिक 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 डबर वाजला गावाच्या वेशियाची मूर्ती रागीत कपाळी भस्म शोभे कीर्ती अवीत फुललत जसा नाथ हिरा चमकला. अनदी निरकुण तो पाहिजे तार कोसावी पावन फिरता साधनी सर्ज सवाई. हे हाती संगीत पेटी ध्यान तैय मारिला ऐक झाला सोनारी डबर वाजला. हे काळ भैरव देव हल्ला डबर वाजला. जोगेश्वरी काय झालं? जोगेश्वरी मी तुम्हाला जेवायला बोलवलंय याचा अर्थ हा नाही की तुम्ही लगेच मला खास भरवावा. त्या दोघांचा संसार सुरू व्हायला हवा आहे आणि म्हणूनच आपल्याला आता तिथे जावं लागणार आहे. इथून जायचं असेल तर आधी इथल्या नियोजनाची जबाबदारी कोणावर तरी सोपवायला हवी. भैरवनाथाच्या नावानं सांग भलं. आबा तुम्ही किती कष्ट घेताय रोज इथे येऊन माझी पूजा कराय. त्याची आता सवयच झाली आहे बघा देवा. बर येतो मी. भैरव तुझी भेट घेण्यासाठी लोक आले आहेत. तुम्ही सगळे इथे कसे काय? नाही म्हणजे या वाड्याची चर्चा समधीकडे आहे. तो म्हटले याव बघा. या अक्षी डोळ्याचं पारण फिटलं बघा. तुमचं दर्शन घ्यावं म्हटलं का कोणास ठाऊक. पण मला असं जाणवतंय की तुम्ही इतक्याच कारणासाठी इथे आला नाही आहात. तुम्ही देवांचं दर्शन घ्यायला आला असता तर देवांच्या पाया व्हायला फुलं नसती आणली वय. सांगा काय आहे तुमच्या मनात? देवा तुम्ही आमासनी त्या कंडासुरापासून वाचवलं लय उपकार झालं बघा. पण काय आता त्या कंडासुराचं काय ठाव नाही बघा. ना आलाच माघारी आणि आम्हा गावकऱ्यास त्रास दिला तर काय करावं देवा तुम्ही सांगा. तुम्ही एक काम करा ह्या वाड्याभोवती तुमची घर बांधा. ह्या ठिकाणी मी माझं राज्य प्रस्थापित करणार आहे आणि ही त्याची राजधानी असेल. तुम्ही इथे राहा राहायला या आणि एक सुंदर नगर वसवा. त्यासाठी जे काही धन लागेल ते मी तुम्हाला देईन. लय उपकार झालं बघा देवा तुमचं. भैरवनाथाच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं. पर देवा या समजासाठी कुणास नाही विचारावं. नाही नाही भैरवा हे कार्य माझ्यासाठी अगदी नवीन आहे. हे असं कार्य मी कधीच केलं नाही. देवा म्हणजे आता राजवाड्यामध्ये पर कुणी परदान असतोय असं असतंय का? मंत्रिमंडळ
मंत्रिमंडळ. इथे राज्य स्थापन करण्यासाठी आधी मंत्रिमंडळाची स्थापना करावी लागते. इथे राजवाडा बांधला आहे पण इतर लोक देखील लागतील. देवींच बरोबर आहे पण याचं दायित्व कोण घेणार? ह्या सगळ्यात कोणाला काय काम द्यावं हे ठरवावं लागेल आणि त्यासाठी राज्याच्या प्रधानजींची आवश्यकता लागणार. म्हणजे सगळ्यात आधी त्यांचा शोध घ्यावा लागणार. तर हारू त्या भैरवनाथाला असं काही बाई केलं पाहिजे का त्याच्या अंगातलं बळ गेलं पाहिजे. एकदा का त्याच्या अंगातलं बळ गेलं मग त्याला धूळ चारायला येळ लागणार नाही. वय तर आता जे बी करायचंय ते रागात करून भागणार नाही. सगळ्याचा विचार करून पाऊल पुढे टाकायला हवं. येच समद सैन्य धरतो त्याला पकडाया. नाही मग नेमकं काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? अगोदर तुम्ही हत्यार वापर त्यांच्यावर वार करायगे काय झालं? हारलातच ना. अगं सारखं सारखं तेच बोलू नका. ठाव आहे मला. हवं तसं नाही पर सैनिक धाडून काय बी होणार नाही. म्हणजे या खेपेला दुसरं हत्यार वापरून घाव घालायचा आहे. तुमच्याकडे असं दुसरं हत्यार आहे की ज्याचा घाव कधी बी चुकायचा नाही. झालं का ध्यान? आलं आलं ध्यानात समज. माझ्या तंत्राच्या शक्तीमुळं देव खटक्यावर मी टिकायचा नाही. तेच की येळ आलीये आता तुमची तांत्रिक शक्ती. वा 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 काय डोकं चालवलंय हा. उगच तुम्ही आमच्या राणी नाही. तुम्हाला बरोबर माहिती कधी कुठल्या येळला काय करायचं. महाराज काय झालंय? नाही मला वाटलं तुम्ही अजून चिडलेलेच असत्याल. अवय चिडलोच होतो पण आता मला ठाव आहे मला काय करायचं. काय? चला पूजेची तयारी करायला घ्या. नारळ आणा, शेंदूर आणा, राख आणा, पोवळा आणा, समद सामान तयारी करा. वय आणा हे जनावर भी तयार ठेवा. बळी द्यायचा आहे नव. अशी पूजा मानतो त्या भैरवला कळण कंडासूर कोण आहे ते. म्हणजे खरंच आता महाराष्ट्रांची तंत्र पूजा घालणार की काय? आता दुसरा रास्ता नाही. आता म्या काय करावं तेवढं मला सांग की. तुम्ही आता एक काम करायचं,
काय तुम्ही तिथे जायचं आणि त्यांच्या संग राहायचं. अहो काय बोलताय जी, अहो त्यांना ठाव नाही काय मी तुमच्या संग येते. त्यांना कळलं तर ते मला मारतील ना. व नाही नाही नग नग अहो असं कशा पाहिजे कराय सांगताय. आपल्या वैरीच्या गोटामध्ये काय काय चाललं हाय हे समज आपल्याला ठाऊक पाहिजे. हे ध्यानात ठेवा. ते तिथ काय करताय हे समज तुम्ही मला येऊन सांग. त्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही त्यांच्या संग आहे आणि तुम्ही त्यांच्या इथं राहून आमचा माणूस म्हणून काम करायचं. करत करत महाराज तुमचं कौतुक करतात ते काय खोट नाही. स्वामी आपण भैरवाकडे सोनेरीला जायचं म्हणालो होतो. हो पण त्याआधी इथल्या नियोजनाबद्दल देखील बोललो होतो. आठवतंय मला. काशीचा कोतवाल म्हणून इथलं दायित्व आपण भैरवावर सोपवलं होतं. पण आता इथे भैरवा नाही, नंदी देखील नाही. त्यामुळे आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल स्वामी. याबद्दल मी एक विचार केलाय पार्वती. कोणता स्वामी? आपल्याला इथून जायचं असेल तर त्यासाठी भैरवाचं एक प्रतिरूप करावं लागेल आणि हाच एक मार्ग आहे. त्यानंतर आपल्याला इथून प्रस्थान करता येईल. राज्यकारभाराच्या दृष्टीनं देवी जोगेश्वरींनी जे सांगितलं आहे त्याचा तू विचार करायला हवास भैरवा. मी पण त्याचाच विचार करतो. नगर वसवायचं म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आल्यात आणि त्या लवकरात लवकर मार्गी लावायला हव्यात. येतो जी देवा. बाबा हो थकलात की तुम्ही? वाईजी आज जरा थकल्यागत झालंय बघा. पर चालायचं, आता वय पण झालंय. पर देवा तुमचं दर्शन झालं की बरं वाटतं या बघा. काळजी घ्या. बर येतो देवा. नंदी बघतोयस ना, ह्या आबांची भक्ती पाहून भाऊक व्हायला होता रे कधी कधी. इतक्या दुरून केवळ माझ्या दर्शनासाठी येतात ते रोज. भैरवा ह्या लोकांना तुझा आधार वाटतोय. आता तू खरंच त्यांचा देव झालायस. महादेवांनी देखील मला हेच सांगितलं होतं की लोकांचा कैवार करायला म्हणून तू तुझं राज्य इथे प्रस्थापित कर. आणि आता कंडासुराच्या आणि त्याच्या दैत्यांच्या अत्याचाराला पाहुणे जाणवतंय की महादेवांनी असं का सांगितलं होतं. भैरवा जसं तुला महादेवांनी सांगितलं आहे तसं तुला देवी जोगेश्वरींनी जे सांगितलं आहे त्याचाही तू विचार करायला हवा. आपल्याला राज्यामध्ये मंत्रिमंडळ लागणार. मंत्रिमंडळ, त्यांचे कार्य, या सगळ्याच गोष्टी ठरवाव्या लागणार आहे. भैरवा मला एक सुचलं आहे. काय? देवी जोगेश्वरी राजकुमारी आहेत आणि त्यांचे पिताश्री हे नागलोकाचे राजा आहेत. मग त्यांना राजकारभार, मंत्रिमंडळ
या सगळ्यांची माहिती असणार. काय म्हणायचंय तुला भैरवा? मला हेच म्हणायचंय की तू या बाबतीमध्ये देवी जोगेश्वरींनाच का नाही विचारत? त्या नक्कीच तुला याबद्दल मदत करतील. काय किती वेळ असून कवापासून वाट बघतोय आम्ही? मी सांगितलेली सोंदी तयारी झाली आहे बघा. चला की मग. हा ऐका, एक विचारायचं आहे बघा. आता काय? नाही म्हणजे त्या भैरवला त्याला इतलं काही कळणार नाही. त्याला कसलं कळाया? त्याला कळायच्या अगोदर त्याला संपवून टाकतो का? नाही ते बघ. आणि ते झालं कि समद्या गावाला धडा शिकवा. गावय तर असाच तोडतोय मी त्यास. भैरवनाथाच्या नावानं चांग भर म्हणत होते समदे. तोच नसला काय करत्याल ते बघतो की मी. आणि वय हे तवाच होईल जेव्हा मी पूजा करायला जाईल. जाऊ दे की आम्हाला. चला. जेवायला बोलवलं याचा अर्थ हा नाही की तुम्ही लगेच मला खास भरवावा. तुला भेटायला आलो होतो पण तू इथे दिसली नाहीस म्हणून निघालो होतो. मी देवघरात गेले होते. काही काम होत का? एका महत्वाच्या गोष्टीवर तुझ्याशी बोलायचं आहे. सांगा काय सांगायचं होतं? जोगेश्वरी, ह्या ठिकाणी महादेवांनी मला राज्य वसवायला सांगितलं. माझ्यावर त्यांनी हे खूप मोठं दायित्व सोपवलं आहे आणि ह्यात मला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. माझ्या? हो, राज्याची घडी बसवताना तू त्यात पुढाकार घ्यावास अशी माझी इच्छा आहे. हे राज्य फक्त भैरवाचे नाही तर तुझे देखील आहे जोगेश्वरी. तू सुद्धा या राज्याची राणी असणार आहे. आपण ह्या राजवाड्यात प्रवेश करताना मी सुद्धा पार्वती देवींना एक वचन दिलं होतं की ह्या राज्याची साम्राज्ञी म्हणून मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन. ही आनंदाची गोष्ट आहे. तू एक राजकन्या आहे आणि तुझे वडील हे नाग लोकाचे महाराज आहे. तेच नाग लोक जिथून तुम्ही मला घेऊन आलात. कारण मी कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही गोष्ट मला आठवतेच की तुम्ही कशा प्रकारे मला इथे घेऊन आला होता. असो, तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे? मंत्रिमंडळ, राज्यकारभाराचे नियम हे कसं असावं, मंत्रिमंडळाने कसं कार्य करावं, ह्या सगळ्या गोष्टी एक राजकन्या म्हणून तू खूप जवळून पाहिल्या आहेस. त्यामुळे इथे राज्य प्रस्थापित करताना तू त्या गोष्टी ठरवाव्यात असं मला वाटतं. लोकांच्या कल्याणासाठी मी हे कार्य करायला तयार आहे. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मी हे कार्य पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण आता तुम्हाला मला एक विचारायचं आहे. काय? तुम्ही त्या गावातल्या लोकांना इथे येऊन वस्ती करायला सांगितलं? हो, कारण कंडासूर त्यांना त्रास देणारच.
त्यांना इथे घर बांधायला सांगितली आणि धन देखील देऊ केलं. हो पण तू हे का विचारतेस हे माझ्या ध्यानात येत नाहीये. इतक्या सगळ्यांना धन देण्यासाठी आपल्याकडे ते कुठे आहे? आणि जर ते नसेल तर त्यांच्या सोयी सुविधा ह्या आपण कशा पूर्ण करणार? तुला जो प्रश्न पडलाय त्याच उत्तर आहे माझ्याकडे. काय? अशुभाचं सावट एक काळे ढग हा घाण वास काहीतरी अशुभ घडतंय. म्हणजे त्या कंडासुरानं गावातल्या लोकांना पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली की काय भैरवा? त्याने आता तंत्रविद्येचा मार्ग धरला आहे. मी जातो आणि त्या कंडासुराला चांगला धडा शिकवतो. नाही नंद, मी त्याला त्याच्याच पद्धतीने उत्तर देणार आहे. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.